आज स्थगन प्रस्तावाच्या निमित्ताने आम्ही अध्यक्ष महोदय एक अतिशय गंभीर अशा विषयाकडे आपलं अध्यक्ष महोदय या स्थगन प्रस्तावाच्या निमित्ताने आपण आपल्या लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, राज्याच्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन इतिहासाच्या पुस्तकामध्ये दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी व त्याचबरोबर स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्याविषयी काही माहिती प्रकाशित झाली. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, इतिहासाच्या या नवीच्या पुस्तकात स्वर्गीय राजीवजींच्या आणि त्याचबरोबर इंदिराजींच्या काळातील काही विषयाबद्दल तीन परिच्छेद छापण्यात आले. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती जी आहे की या संबंधी खरं म्हणजे या दोन्ही प्रधानमंत्र्यांनी देशाच्या प्रति केलेल्या त्यांच्या योगदानासंदर्भात खरं माहिती देण्याची आवश्यकता होती. पहिला देशाचा अनुभव अनुस्फोट हा इंदिराजींच्या नेतृत्वाखाली पोखरण झाला. 71 युद्धाची विजय सुरुवात करताना त्याची आठवण आल्या निमित्तानं खरं म्हणजे त्या इतिहासामध्ये आपल्या तरुण पिढीला करून देण्याची आवश्यकता आहे. इंदिराजींच्या नेतृत्वाखाली आपण ते युद्ध जिंकले. अध्यक्ष महोदय, अशा अनेक दाखले देता येतील. म्हणजे अध्यक्ष महोदय, या देशाला अन्नधान्य आपण आयात करायचो, पीएल 480 कार्यक्रम आपण आठवा अध्यक्ष महोदय, आणि तो केवळ या हे पण त्यांच्या गौरवाचा एक विषय आणि त्यात अध्यक्ष महोदय मानलं जा. परंतु मला मी सगळ्यात अध्यक्ष महोदय वास्तव जे आहे याच्यामध्ये या सगळ्या विषयाची साधारण माहिती आपण जर त्या इतिहासात पुस्तकात काय शकतो. अध्यक्ष महोदय, आपण आपल्या सगळ्या नेत्यांच्या संदर्भात स्वातंत्र्यपूर्ण स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी देशाच्या प्रति योगदान दिलं त्यांच्या अध्यक्ष महोदय माहिती आपण सांग. स्वर्गीय राजीव अशा अनेक गोष्टीचा अध्यक्ष महोदय आरोप करता येईल. खरं म्हणजे माजी प्रधानमंत्री अटलजी वाजपेयी साहेबांनी सुद्धा त्यावेळी इंदिराजींचा उल्लेख 71 युद्धानंतर त्यांचा उल्लेख दुर्गापूर अध्यक्ष महोदय केला होता. मुद्दाम सभागृहाला आपण करून द्यायचे. आणि अध्यक्ष महोदय, स्वर्गीय राजीवजींच्या बाबतीमध्ये सुद्धा आज आम्ही जे डिजिटल इंडियाची भाषण करतोय खरं म्हणजे संगणकाचा पर्व त्यांच्या काळात सुरू झालं, त्यांनी पुढाकार घेतला, त्यावेळी अनेक लोकांनी त्याला आक्षेप घेतले, सत्तेत असणाऱ्यांनी, सत्तेच्या बाहेर असणाऱ्यांनी, आणि देश अधिवृत्तीकडे चालला त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या वळवण झाल्या. आज जगामध्ये आज संगणकाच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही तर वास्तव आपण शिकवलेला आहे. अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रकारामध्ये जी काही इतिहासामध्ये अनेक गोष्टी सांगता येतील, मी त्याचा मुद्दा राजकारण बोलायचं नाही म्हणून अध्यक्ष महोदय मी त्या संदर्भात उल्लेख करणार नाही. परंतु अध्यक्ष महोदय, जे या ठिकाणी मजकूर छापण्यात आले अध्यक्ष महोदय, म्हणजे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कडून हे जे आक्षेपाने लेखन करण्यात आलं आहे अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे याचा आता आम्ही ते निषेध करतोच. परंतु ताबडतोब अध्यक्ष महोदय हे त्या पाठ्यपुस्तकातून मजकूर वगळण्यात यावा अशा प्रकारचे अध्यक्ष महोदय सरकार आदर्श या संदर्भात आता या संदर्भात घोषणा केली पाहिजे. नाही तर अध्यक्ष महोदय हा एक तर राष्ट्रपुरुषांचा झालेला अवमान आहे. शिक्षण मंडळाचे जे कोणी तथाकथित जे ठेकेदार आहेत तर त्यांच्यावर तर कार्य झालीच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, पण त्याचबरोबर या आक्षेपाने लिखाणा ताबडतोब वगळण्याच्या संदर्भात सूचना अध्यक्ष महोदय या निमित्ताने दिल्या पाहिजे. अध्यक्ष मोदी आपकी बात. अध्यक्ष मोदी.